नमस्कार मी सुलेमान तांबोळी दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन मांत्रिकाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी दोन वेळा गर्भपात चोवीस जणांवर गुन्हा दाखल सोलापूर सह बनावट वॉटर प्युरी फार्मर्स चे सेवा पुरवठादार व उत्पादकांविरुद्ध धाडसत्र सुरू लग्न करण्याचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार तरुणावर गुन्हा दाखल मंगळवडा बस स्थानकावर एक लाख किमतीचे चोरले सैन्यातील जवान मारुती ढाकणे यांना वीरमरण आणि आदर्श शिक्षक पुरस्काराचे शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वितरण आता पाहूया सविस्तर बातमीपत्र सोलापूर येथे मांत्रिकाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी दोन वेळा गर्भपात केल्या प्रकरणी चोवीस जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना पाच मार्च दोन हजार बावीस रोजी शोभादेवी नगर नई जिंदगी येथे घडली या प्रकरणी आदम रियाज शेख व एकोणतीस राहणार वाकड हिंजवडी रोड भुजबळ वस्ती पुणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या था फिर्यादीवरून फिर्यादी यांचे सासरे रफीक इमाम साप फुलमाडी सासू शभाणा रफीक फुलमाडी मेवणा सद्दाम रफीक फुलमाडी व फिर्यादी यांची पत्नी शाइन आदम शेख सर्व राहणार विजयनगर कुंठाणाका सध्या विजय नऊ मॉलच्या मागे लेबर कॅम्प पिंपळे सौदागर पुणे यांच्या स वीस हजणाविरुद्ध तब्बल सतरा महिन्यानंतर दिनांक पाच सप्टेंबर दोन रोजी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वरील संशयित आरोपी सासरे सासू मेहणा व पत्नी असे नातलक असून फिर्यादी यांची पत्नी शाईन या फिर्यादीकडे नांदत असताना त्यांचा दोन वेळा तीन महिन्याचे गरोदर असताना फिर्यादी यांचे सासरे सासू व मेहणा यांनी कोणत्या तरी मांत्रिकाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी दोन वेळा गर्भपात केला याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता या घटनेविषयी वाद सुरू होता दिनांक पाच मार्च दोन हजार बावीस रोजी याबाबत शोभादेवी नगर येथील शाईन यांच्या आजोबांच्या घरी बैठक ठरली होती त्यानुसार फिर्यादी फिर्यादी यांचे आई वडील बहीण भाऊजी व इतर आठ लोक असे मिळून आले होते त्यावेळी वरील संशयित आरोपी व इतर तीस ते पस्तीस लोक हजर होते त्यावर तेथे असलेल्या मौलाना याने फिर्यादीस तुम नमाज पडते क्या असे म्हणत तुम मुस्लिम हो हिंदू जैसे क्यू हरकते करते हो असे म्हटल्यावर फिर्यादी यांचा मेहना सद्दाम फुलमाडी यांनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादी यांनी मुझे बतावो मेरी बीबी का दो बार क्यू गर्भपात किया मेरे बच्चे क्यू मारा यावर फिर्यादी यांचे सासरे रफिक यांनी दरवाजाला कडी लावण्यास सांगितले तुम्हारे को आज झिंदा नहीं छोडेंगे असे म्हणून वरील संशयित आरोपी यांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना जेवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली तसेच त्यावेळी फिर्यादी यांचे वडील बेशुद्ध पडले त्यानंतर फिर्यादी यांची आई रुक्साणा यांनी फिर्यादीस सा सांगितले की त्यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र सद्दाम याने इसका मारून ओढून घेतले आहे व फिर्यादीचे सहा तोळ्याचे चांदीचे चेन व खिशातील पाकिट रोख रक्कम ए टी एम कार्ड मतदान कार्ड व इतर कागदपत्रे काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे हे करीत आहेत भारतातील अग्रणी आरोग्य व स्वच्छता ब्रँड फोबर्सने सार्वजनिक आरोग्य व ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक मोठा उपक्रम हाती घेतला असून त्या अंतर्गत वॉटर प्युरिफायरचे डीलर्स सेवा पुरवठादार आणि उत्पादकाविरुद्ध देश पातळीवर धाडी टाकण्यात आल्या ह्या धाडी दहा शहरे आणि तीस ठिकाणी टाकण्यात आल्या ज्यात शेकडो बनावट उत्पादने जप्त करण्यात आलेली आहेत बनावट वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्याविरुद्ध आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध माननीय दिल्ली उच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानुसार बनावट उत्पादने जप्त करण्यात स्थानिक आयुक्त व स्थानिक पोलिसांच्या तुकडीने प्रमुख भूमिका बजावली या कार्यवाहीत बनावट फिल्टर्स कॅन्डल्सचे डीलर्स वितरक आणि वार्षिक देखभाल सेवा पुरवणारे कंत्राटदार यांच्यावर धाड टाकण्याचे सत्र समाविष्ट होते ह्या धाड सत्राच्या कार्यवाहीत दिल्ली नागपूर सोलापूर मुंबई पुणे अहमदाबाद पाटणा लखनौ गाझियाबाद आणि भुवनेश्वर ह्या दहा शहरावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते या धाडीत फिल्टर्स कॉर्टिजेस उपभोग्य किट्स आणि सुटे भाग यासह बनावट ॲक्कागार्ड ॲक्वा फिल्टर आणि ॲक्टिव एक, कॉपर उत्पादने व संबंधित सुटे भाग यशस्वीरित्या जप्त करण्यात आली युरेका फोबर्सच्या प्रवक्त्याने सांगितले की ह्या उपक्रमात प्रा प्राधिकारांनी दिलेल्या संपूर्ण पाठबळाबद्दल आणि त्यांच्या समन समन्वयासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत सोलापूर येथे मैत्रिणीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षापासून शहरात व वा शहराबाहेर विविध लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला या प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची हकीकत अशी की मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्या ओळखीचा फायदा घेत आरोपी राजेश परशुराम मदरी राहणार सोलापूर याने प्रेमसंबंध वाढवले आणि लग्नाचे आमिष दाखवून शहरातील बाळे रोड अक्कलकोट रोड पुणे येथे राहत असलेल्या ठिकाणी नेऊन वारंवार इच्छेविरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित केले प्रत्येक वेळी लग्नाची विचारणा केली असता नोकरी लागल्यानंतर आपण लग्न करू असे म्हणून फसवणूक केली काही दिवसांनी त्याचा मोबाईल बंद लागला असता त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याने लग्न करून पुण्यात घर थाटले असल्याचे कळले आपली फसगत झाल्याचे कळले असता त्या पीडित तरुणीने फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत मंगळवेळा बस स्थानकावर दोन महिला प्रवाशी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र व बोरमाळ कापून असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी अश्लेषा आठवले वय चाळीस राहणार आळीत व कमल जाधव राहणार स्वेरी तालुका पंढरपूर या दोघी प्रवासी दिनांक सहा रोजी दुपारी दोन वाजता मंगळवेडा बस स्थानकावरून मंगळवेडा पंढरपूर या बसमध्ये चढत असताना फिर्यादीच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र तसेच दुसऱ्या महिला प्रवाशाचे अर्ध्या तोळ्याची बोरमाळ असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे यापूर्वीही बस स्थानकावर महिला बसमध्ये चढत असताना गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरण्याचा प्रकार घडला होता याचा तपास अद्यापही लागलेला नसताना पुन्हा मंगळसूत्र चोरण्याचा प्रकार घडला आहे सतत मंगळसूत्र चोरण्याचा प्रकार घडत असल्याने प्रवाशी महिला वर्ग धास्तावल्या आहेत बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे असताना पोलीस उपस्थित नसल्यामुळे चोरटे या संधीचा गैरफायदा घेत आहेत पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी इथे कायमस्वरूपी एक पोलीस शिपाई नेऊन महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे बार्शीचे भूमिपुत्र आणि तालुक्यातील चुंब गावचे सुपुत्र भारतीय सैन्याचे जवान मारुती त्रिंबक ढाकणे यांना देशसेवा करताना वीरमरण प्राप्त झाले शहीद जवान मारुती ढाकणे यांच्या पार्थिवावर बुधवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता त्यांच्या मूळ गावी चुंब येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बार्शीचे भूमिपुत्र आणि तालुक्यातील चुंब गावचे सुपुत्र भारतीय सैन्याचे जवान मारुती त्रिंबक ढाकणे यांना देशसेवा करताना वीरमरण प्राप्त झाले शहीद जवान मारुती ढाकणे यांच्या पार्थिवावर बुधवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता त्यांच्या मूळ गावी चुंब येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ भाऊजई पत्नी व दोन मुले असा परिवार आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती विभागाचे शिक्षणाधिकारी दिली सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी साडे वाजता आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास खासदार डॉ सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी खासदार सिंह निंबाळकर खासदार ओमराजे निंबाळकर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार अरुण लाड आमदार जयंत आसगावकर आमदार सुभाष देशमुख आमदार बबनदादा शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे आमदार शहाजी बापू पाटील आमदार राजेंद्र राऊत आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत माने आमदार समाधान अवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली उगले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण होणार आहे जिल्ह्यातील एकूण चोवीस शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत हे होतातच बातमीपत्र पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह नमस्कार